नमस्ते आज आपण बाप्पांसाठी अगदी झटपट होणारे मोदक बनवणार आहोत करूया सुरुवात येथे मी विटा मारीचे बिस्किट घेतले आहेत साधारण मी येथे दीड पुडा घेतलेला आहे येथे कोणत्याही बिस्किटचा वापर तुम्ही करू शकता यानंतर आपण हे ग्राइंड करून घेणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवते त्याची अशा प्रकारची ही पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्यामुळे मिक्सर चालू बंद चालू बंद करूनच तुम्हाला हे पावडर तयार करायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे यानंतर साधारण एक कप पावडर मी येथे घेतली आहे त्यानंतर एक टेबल स्पून मी येथे ड्रायफ्रूट्स पावडर घेतली आहे व अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे यानंतर मी यामध्ये एक चमचा कोको पावडर घेतली आहे आणि हे मिश्रण आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत यानंतर सगळ्यात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहे ते मिल्क मेड तर आपण येथे मिल्कमेडचे साधारण दोन ते तीन चमचे घेणार आहोत आणि हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे मिल्कमेडचे प्रमाण हे तुम्ही आवश्यकतेनुसार वाढवू देखील शकता आपण यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करत नाही आहे त्यामुळे याचा गोळा बांधता यायला हवा आहे इतपत आपण मिल्कमेड घेणार आहोत आपल्याला हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारे आपण याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे व चार ते पाच मिनिट आपण याला रेस्ट करू द्यायचे आहे आता मी माझ्याकडे मोदकचा जो साचा आहे त्याला थोडंसं घी लावून घेतले आहे ऑप्शनल आहे तुम्ही घी लावू शकता किंवा डायरेक्ट हे मिश्रण यामध्ये भरून व्यवस्थित त्याला दाबून प्रेस करायचे आहे आणि अशा प्रकारे, आपलं हे मोदक तयार झालेलं आहे वरून चोक्को चिप्सचं टॉपिंग करणार आहे सुंदर खरं तर बाप्पांचे आगमन जेव्हा घरी होते तेव्हा आपल्याला बरीच कामं असतात हो की नाही म्हणून अशी झटपट होणारी रेसिपी देखील आपल्याला यायला हवी आहे अशा प्रकारे मी तुम्हाला अजून एक करून दाखवत आहे अशा प्रकारे मी हे तयार करून घेतले आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत हे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वरून कोकोनट पावडर देखील घालू शकता मी हे सर्व करून घेते अशा प्रकारे आपल्या बाप्पांचे मोदक हे तयार आहेत आहे की नाही झटपट होणारी रेसिपी तुम्ही देखील मला झटपट सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत स्वस्थ रहा बाय